पहले भजन सूरदास दीम 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 तन न न न न दीम 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 तन न न न न तन न तन न तन दे रे द दी अरे तुम तुम या ला 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 तिलक कामोद नावाचा राग चुनरिया रंगाई आपलं त्याच्यामध्ये गेलेलं आहे. तोच राग इथे घेतलाय आणि सूरदास प्रार्थना करतोय परमेश्वराला. एक लक्षात घ्यायचं, लोकांचा विश्वास नाही पण ओशो सुद्धा जाता जाता म्हणाला, जाता जाता की लोकांना कधी कळेल माहिती नाही म्हणाला, पण सगळ्या औषधांपेक्षा प्रार्थना हे सगळ्यात मोठं औषध आहे हे एके दिवशी सायन्सला सुद्धा मान्य करावं लागेल. कारण प्रार्थनेसाठी आत्मध्ये जी ठेवण लागते, प्रार्थना करण्याची हात जोडण्याची एक ठेवण आहे, त्याला ते ठॉक कमी कर ना. ती ठेवण जी लागते ना ती तुमचा इलाज आहे. अभिमान रहित अवस्था हा तुमच्या शरीरावरच्या सगळ्या रोगांचा इलाज आहे. कारण अभिमान रहित अवस्था शरीरात आली की ती अवस्था औषध म्हणून काम करते. त्यामुळे सगळ्या संतांनी प्रार्थना लिहून ठेवल्यात. तुम्हाला सांगतो हा सूरदास काय साधा सुद्धा नाही आहे. तुम्हाला सांगतो असं म्हणतात की लाखो काव्य केली त्यांनी आणि तरीसुद्धा आज 8,500 काव्य सुरक्षित आहेत. आज सुद्धा मोठा कवी, आंधळा कवी, पण आंधळ्याला जे दिसतं ते डोळसाला दिसत नाही ही खूप विचित्र घटना आहे. ऐकूया आपण सूरदासाची रचना. प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, समदरसी है नाम तिहारो, समदरसी है नाम तिहारो, समदरसी है नाम तिहारो, समदरसी है नाम तिहारो,
चित ना धरो जीवाची ज्यावेळेला फोड केली तर या जीवामध्ये सापडलं काय परमेश्वराला? काही नाही, फक्त दोष सापडले, बाकी काही सापडलेले नाही. तुम्हाला जीव नुसता दोष नाहीये, दोषांचं आळय गठ्ठाय दोषांचा, त्याला मोठं कठीण आहे त्याचा उद्धार करणं, जीवाचा खूप कठीण आहे. पण अशा जीवाचा उद्धार करायचा खर तर त्याच्यासाठी एक वेडेपण लागतं जे परमेश्वराकडे आहे. ते वेडेपण येते जीवाला, परमेश्वरच कळत नाही तर त्याचा उद्धार कधी कळायचा? ते एक वेडेपण आहे. उगीच चिखलाचा कमळात रूपांतर करायची घोड लागलेली आहे. कधीतरी होईल, या मापात सगळे विषय करावे लागतात, तंबू बांधावे लागतात, पण बहुतांशी जीवाच्या हट्टामुळे तंबू उघडावे लागतात सगळे. तुम्हाला मोठं कठीण आहे एखादा विषय उभारणं, मोठं कठीण आहे एखादा चिरंजीव पीठ उभारणं, आणि खूप सोपं आहे की तुमच्यामध्ये संदेह जन्माला घालून उद्ध्वस्त करणं. खूप सोपं आहे तुम्हाला सांगतो. पण जीवाला संदेहाशिवाय काही येत नाही तुम्हाला सांगतो. विश्वास हे त्याचं नाटक आहे, श्रद्धा हे जीवाचं नाटक आहे, आणि संदेह हे जीवाचं सत्य आहे. हे आंधळ्या सूरदासाला कळलंय, तो म्हटला एक लक्षात आलंय माझ्या की माझ्यातला संदेह जात नाही, आणि तू जर संदेह बघितला माझ्यामध्ये तर माझा तर उद्धार होणार नाही. त्यामुळे आता संदेहासकट मला आपलं मन दुसरा इलाज नाहीये. काय प्रभू मोरे अवगुण चित ना धरो प्रभु मोरे अवगुण चित ना धरो अवगुणांच्या भरोशावर जर माणसाने यात्रा केली तर त्याचं काही खरं नाही. तुम्हाला सांगतो, या जगामध्ये अनंत माणसं जन्माला आली आत्तापर्यंत, अनंत यासाठी की मोजली नाहीत कुणी, अदरवाईज मोजता येतील एवढी तर जन्माला आलेली आहे. पण उद्धार कोणाचा संभव होत नाही, त्याचं कारण काय? स्वतःच्या जीवावर काहीतरी करायला मागतो. चिखलाकडे चिखल सोडून काही नाही आहे. चिखलाने ठरवलं की मी माझं कमळात रूपांतर करीन तर होणार नाही. एखाद्या जीवाला कमळ म्हणून एखाद्या बीजात ढकलावं लागतं, आणि ते बीज त्या चिखलामध्ये नरक यातना भोगतं, आणि म्हणून त्या चिखलाचं कमळ होतं. तुम्हाला तर चिखल ज्यावेळेला कमळ होतं त्यावेळेला परमेश्वर नरक यातना भोगलेलं असते त्याने. तुम्हाला सांगतो, अब त्याला कळत नाहीत काही गोष्टी. बहुत आसान है कहना भूल जाओ, बहुत मुश्किल है पर भूल जाना. तर आता याच्यावर भरोसा काय? तर सूरदासाचा भरोसा आहे. भजन सूरदासाचं म्हणून ऐकलं तर तुमच्या पदरात काही पडणार नाही. भजन स्वतःचं म्हणून ऐका, खूप काही पदरात पडेल. इथे म्हणतोय तो की माझ्यावर माझा भरोसा नाहीये. भरोसा देण्यालायक आहे काय?
ठेस लागली की मरतोय माणूस, याच्यात भरोशासारखं काय? पण मग भरोसा कोणावर आहे? तर म्हणतो तुझ्यावर भरोसा आहे, कारण तुझं बीज माझ्यात पडलं तरच हे चिखल कमळ बनेल। पण मग तू तरी चिखल का बघायचा? तू तरी नरकात का यायचं? तर तो म्हणतोय नरकात येणं, तुझं नरकात येणं आणि मला स्वर्गात नेणं ही घटना तुला जमू शकते, कारण तुला उमललेली फुलं आणि चिखल एक सारखे दिसतात जे मला दिसत नाही। त्यामुळे इथे म्हणतोय समदर्शी है नाम तिहारो, समदर्शी है नाम तिहारो, तू सगळ्यांना समान बघतोस आणि नाही समान बघता आलं तर दहावी फचा वर्ग जन्माला घालतो। घोड घालवायचा उपाय नाहीये दुसरा, तुम्हाला सांग, सगळ्यांना एका वर्गात बसवलं ना तरी सुद्धा बेंच वरती कर्कटकने नाव कोरत बसतात लोक तुम्हाला सांग। काय घोड आहे? अरे दहावी फ म्हटल्यावर दहावी फ काय प्रॉब्लेम? का दहावी फ? कारण त्याच्यासाठी सगळं समान आहे। तुम्ही एकदम हवेमध्ये उडून दाखवलं काय आणि तुम्ही पाताळात जाऊन बसलात काय? परमेश्वरासाठी सगळं समान आहे, कारण त्याला माहिती आहे हा हवे जरी उडाला तरी याचे दोष जात नाहीत। काय एखादा पतंग आहे ना, हवेत गेल्यानंतर त्याला वाटतं आपण सगळ्यात उंच आहे, आणि त्याच्यानंतर तो त्या दोऱ्याला म्हणतोय दोऱ्या आपल्याला बांधायचं काम नाही। चल कन्नीकट गई भाई, दोरा कापला रे कापला तर जमिनीचं नातं गेलं, आणि जमिनीचं नातं गेलं तर त्या पतंगाचं काय होतो? कटी पतंग, ना कोई उमंग है ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी नहीं एक फटी पतंग है। फार नाजूक दोरा असतो जो दिसत नाही तो त्या पतंगाला शाबूत ठेवतो आकाशामध्ये। तुम्हाला सांगतो उडान भरो लेकिन धागा नाही तुटना चाहिए। प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, समदर्शी है नाम तिहारो, समदर्शी हे नाम तिहारो। पण तू नाही तारलस तर माझ्याकडे अधिकार नाहीये, स्वतःचा अधिकार संपवायला लागेल तुम्हाला। तुझी इच्छा असेल तर पार कर, आणि तुला जर वाटलं की हा पार करण्यासारखा नाहीये पडून राहू दे म्हणतात, पण तुझ्या इच्छेने जर पार झालो तर आनंद, माझ्या इच्छेने पार झालो तर नरकच। तुम्हाला सांगतो समदर्शी हे नाम तिहारो, ना
धरो प्रभु मोरे अवगुण चित ना धरो प्रभु मोरे अवगुण चित ना सूरदासाला परमेश्वर म्हणतो तू म्हणतोय समदर्शी हे नाम तिहारो चाहो तो पार करो नाही का काही उदाहरण दे तुला पार करायचंय मला पण काही उदाहरण दे कसा पार होणार तो म्हणतो माझ्याकडे उदाहरण नाहीये माझ्याकडे विधीच आहे म्हणलं सूरदासाकडे विधी आहे म्हणलं विधी आहे म्हटलं पण त्याच्यात अक्कल नाही माझी ते आपोआप विधी आहे तर आपोआप विधी काय आहे तो सांगतोय आता काही गरज नाही आहे कशाची आपोआप विधी आहे तर तो पहिला विधी देतोय बघा आता एक नदिया एक नार कहावत एक पाण्याचा एक प्रवाह त्याला नदी असं म्हणतात आणि दुसरा छोटा प्रवाह आहे त्याला नाला असं म्हणतात नार म्हणजे नाला नहर नाला तो एक नदिया म्हणे एकाला नदी म्हणतात आणि एकाला नाला म्हणतात आणि दोघांमध्येही गलिच्छ पाणी असतं म्हणे कसं पाणी घाण पाणी असतं म्हणे ते पण मग काय होतं ही नदी आणि हा नाला ज्या वेळेला एकत्र होऊन गंगेमध्ये प्रवेश करतात त्याच्यानंतर लोक नाल्याचं पाणी म्हणून त्याच्याकडे बघत नाही गंगेचं पाणी म्हणून बघतात हे कळलं का तुम्हाला तर तो सूरदास म्हणतोय हे बघ मी नाला आहे आणि तू कोण आहे नदी आहे तू गंगा आहेस गंगेला दुसरं नाव आहे सुरसरी सुरसरी सुर म्हणजे देव लोकीची गंगा म्हणून सुरसरी परमेश्वरा शंकराच्या डोक्यातून आली म्हणून तिचं नाव सुरसरी तर तो म्हणतोय तू गंगा मी कोण नाला आता मी जोपर्यंत तुझ्यापेक्षा वेगळा आहे तोपर्यंत नाला गलिच्छ अवगुण पण एकदा तुझ्यामध्ये आलो त्याच्यानंतर लोक मला गंगा म्हणतील काही टेन्शन नाही आहे की नाही एवढाच विधी मला माहितीये बाकी काही विधी माहीत नाहीये विषय बघा एक नदी या एक नार कहावत एक नदिया एक नार कहावत एक नदिया एक नार कहावत मैलो ही नीर भरो
जब दोना मिल एक बरन भई, जब दोना मिल एक बरन भई, सुर सरी नाम परो धरो प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो। तोपा प्रपंच असतो तुम्हाला सांगतो, या जगामध्ये जन्म झाला माणसाचं म्हणजे काय झालं, काय वाटतं तुम्हाला? आईच्या पोटातून बाहेर येणं हा जन्म आहे? नाही, आईच्या पोटामध्ये करी गर्भ मे तेरी पाली ना, फिर दुःख से बाहर निकाल, इथे दुःख होतं पराकोटीचं, मुक्ती नव्हती, स्वतःचा श्वास नव्हता। जन्म म्हणजे काय? जन्म म्हणजे परमेश्वराने अंधार कोठडीतून तुम्हाला स्वतःच्या सान्निध्यात ओढलं, याला जन्म म्हणतात। त्याच्यानंतर त्या जन्मानंतर मृत्यूपर्यंतचं जीवन काय, तर त्याची मेहरबानी आहे तुम्हाला सांगतो, त्याची कृपा आहे तुम्हाला सांगतो, काही होत नाही कर्माने अहंकाराशिवाय। होतच नाही काही। मग आता इथे सूरदासाला सांगितलं आणखी एखादं उदाहरण दे, गंगा ठीक आहे तुझी, दुसरं काही? तर तो म्हणतो बघ, एक लोखंडे काय, त्याची एका माणसाच्या घरामध्ये मस्त कृष्णाची मूर्ती आहे की नाही, आणि एक दुसरा जो माणूस आहे तो लाकूडतोडे आहे, त्याच्याकडे कुऱ्हाड आहे, तिसऱ्या घरी तलवार आहे लोखंडाचीच, चौथ्या घरी गंज लागलेलं लोखंड आहे। तर ज्या वेळेला असं होतं की परिसाचा दगड येतो, त्यावेळेला तो म्हणत नाही की बाबा कृष्णाची मूर्ती आहे हीच मी सुंदर करीन, ही हिचंच मी सोन्यामध्ये रूपांतर करीन, आणि गंज लागलेलं लोखंड आहे त्याचं सोनं होणार नाही, असं म्हणतं का? परीस काय करतं, देवाच्या मूर्तीला सुद्धा सोन्याची करून टाकतो लोखंडाची, आणि हा आणि गंज लागलेलं लोखंड सुद्धा गंजासकट सोनं होतं। तर तो म्हणतो मी अवगुणवाला हूं, मी गंज लागलेलं लोखंड आहे, पण गंज लागलेलं लोखंडाचा काही प्रॉब्लेम नाही, तू तर परीस आहे ना, तुला सोनं करायला काय हरकत आहे, तेरा पाला लोहे से पडना जरुरी आहे। तो म्हणतो की नाही पण पितळेचं झालं तर काय होणार, तो म्हणतो नाही पितळ नाही चालत, माणसाची योग्यता त्याला लोखंडाकडून पितळ बनवते, पण त्याच्यानंतर परिसाचा संपर्क तुटतो। दुसरा कुठला धातू होऊ नका, दिसतो वेगळा पण त्याच्यानंतर त्याच्यातलं परिवर्तन संपून जातं, जादूची जागा संपून जाते।
तुमच्यातली जादूची जागा जर घालवायची नसेल नाही का तर तुम्हाला लोखंडच बनलं पाहिजे, बाकीच्या योग्यता चालत नाही. तुम्हाला कळायला मोठं कठीण आहे. एखादा माणूस आहे तो म्हणतो की मी चांगला चंदनाचा होतो, मला परीस लागू दे, तुझं चंदन गया भाड में. तू चंदनाचा हो, लोखंडाचा हो, जस्ताचा हो, अजून कोणाकोणा हो, लोखंडाचा आहे तरच तुझी तेरी मेरी निभने वाली आहे. सानिध्याचा परिणाम पितळावर चालणार नाही, लोखंडावर चालेल. त्यामुळे इकडे दहावी फ म्हणजे दहावी तोच विषय आलेला आहे. एक लोहा, एक लोहा पूजा में राखत, एक लोहा पूजा में राखत, हाँ एक लोहा पूजा घर अधिक परो घर बधिक परो, वाद्य बाधा करणार हत्यार पण दोघांचं सोनं होणार. अवगुण चित ना धरो, बाधा करणार आहे, अवगुण चित ना धरो. बघा सुंदर आहे. एक लोहा पूजा मेरा खत, एक घर बधिक परो, गुण अवगुण पारस नहीं जाने, गुण अवगुण पारस नहीं चितवत, कंचन करत खरो कंचन करत खरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो. कसं ओळखायचं? डेंजर विषय बघा, खूप लागत नाही याला काही,
असा परमेश्वर तपासत बसत नाही तुमच्यामध्ये की हा जीव आहे हा अंक आहे काय हा चांगला आहे हा वाईट आहे काय नाही. क्वालिटी कशी आहे उद्धाराची क्वालिटी काय सांगतोय बघा आता तुम्हाला. उद्धार कसा ठरवतो परमेश्वर. एकदा दत्त महाराजांना विचारलं की हे कसं काय ठरवतं की याचा उद्धार करायचा. कारण कित्येक लोक सान्निध्यात येतात पण उद्धार होणार नाही त्यांचा. तुम्हाला सगळ्या सान्निध्यातल्या लोकांचा उद्धार होत नाही त्यातून कोणाचा करणार. तर म्हणे ज्याने स्वतःच जीव पण मान्य केलं त्याचा उद्धार करणार. जो परमेश्वर व्हायला गेला त्याचा उद्धार होत नाही. ते पितळेकडे सरकतो विषय. सिंपल आहे. दाता तेरा मेरा प्यार कभी ना बदले. पण कस सूरदास म्हणतो एक जीव आहे मला मान्य आहे मी जीव आहे विषय खलास. आणि मग दुसरी घटना आहे मला मान्य आहे तू परमेश्वर खलास. याच्यापेक्षा जास्त ज्ञान असत नाही आणि याच्यापेक्षा जास्त ज्ञान असू नये. ज्याला एवढं कळलं त्याला जगाचं रहस्य कळलं त्याला पृथ्वीचं रहस्य कळलं त्याला ब्रह्मांडाचं रहस्य कळलं आणि त्याला संपूर्ण ब्रह्मांडाचं आरोग्य कळलं. तुम्हाला सांगतो जीव मी आहे हे मान्य करायची तयारी लागते आणि हे फार अवघड आहे. तुम्हाला सांगतो त्याच जागेवरती प्रॉब्लेम आहे. सूरदास मान्य करतोय एक जीव एक ब्रह्म कहावत. एक जीव एक ब्रह्म कहावत. एक जीव एक ब्रह्म कहावत. श्याम झगड़ो श्याम झगड़ो. एक जीव एक ब्रह्म कहावत. हे बघ तू ब्रह्म आहेस मान्य मी जीव आहे मान्य. जीव आईच्या गर्भाच्या पलीकडे सरकणारा नाहीये आणि ब्रह्म त्याला आईच्या गर्भाच्या बाहेर काढून वर्धिष्णू बनवणारं प्रकरण आहे. तुम्हाला सांगतो तर तो म्हणतोय की भांडण संपट सूर श्याम. सूर म्हणजे सूरदास आणि श्याम म्हणजे परमेश्वर कृष्ण. आपल्या दोघांचं भांडण आहे. कारण मी जीव आहे मी तुझ्यासारखं नाही होऊ शकत तुझ्यासारखं काम नाही करू शकत आणि तू ब्रह्म आहे. नाही तुला जे जमतं ते तर कर. उलट आहे मी तुझ्यासारखं नाही करू शकत पण तुला जे जमतं ब्रह्म म्हणून ते तर कर. तर सूर श्याम झगडो हे झगडा आहे. सूर श्याम झगरो आणि मग म्हणतो की एक काम कर. परमेश्वर म्हणतो बरोबर बोललास तू तू जीव आहेस मी ब्रह्म आहे. काय आहे तुझ्याकडे की तुला तारायचं. जीव पण मान्य केलं. जीव मान्य केलं जीव दोष दोषाला कसं कसं पुढं न्यायचं दोषाला. तो म्हणतो दोन गोष्टी कारणीभूत होईल. एक तर हात जोडतो मी नाही का आणि हात जोडून सांगायला पाहिजे. हे अधिकार म्हणून नाही हात जोडून सांगायला पाहिजे की मला सांग कृष्णा. तो म्हणतोय की तू अवतार कशाला घेतोस. तो म्हणे अवतार कशाला घेतो. तो म्हणे तारायला घेतो. अरे मग तार की
मी चुकीच आहे ठीक आहे, पण तुझं काम कर की आयता तुला मी दिलोय, मी स्वतःला देऊन टाकतोय, तर तू सुद्धा तारायला आलंय तर तुझं काम तू केलं पाहिजेस, नाही तर तुझा प्रण जो आहे तो टळेल. म्हणून शेवटी सूरदास म्हणतोय, एक 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 जीव एक ब्रह्म कहावत, एक जीव एक ब्रह्म कहावत, दूर श्याम झगरो म्हणजे वेळ. या वेळी लय जन्म झालेत नाही का, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरी शयनम, खूप जन्म झालेत, त्यामुळे सूरदास म्हणतोय शेवटी, आप की बेर मोही पार उतारो, आप की बेर मोही पार उतारो. तसं जर नाही झालं तर काय होईल, तर तुझा प्रण संपेल, तू तारायला आलात. नाही प्रण जात टरो, नाही प्रण जात टरो, अवगुण चित ना धरो, अब की बेर मोही पार उतारो, नहीं प्राण जात टरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो. समदर्शी तिहारो, समदर्शी है नाम तिहारो, चाहो तो पार करो, चाहो तो पार करो, अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो, प्रभु मोरे अवगुण चित ना धरो. दत्त.